सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या आंबे हातवीस परिसरातल्या कांचन धबधबा आता ओसंडून वाहतोय. 100 ते 150 फूट उंचावरून पडणारं पांढरं शुभ्र धबधब्याचं पाणी पर्यटकांचं आता लक्ष वेधून घेत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या संततधार पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या आंबे हातवीस परिसरातला कांचन धबधबा आता ओसंडून वाहतोय. 100 ते 150 फूट उंचावरून पडणारं पांढरं शुभ्र पाणी आता पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान कांचन धबधब्यावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापूर यांनी. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सध्या संततधार पाऊस सुरू असून मी आंबे हातवीस परिसरात आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता हा कांचन धबधबा ओसंडून वाहत आहे. आपण जर पाहिलं तर जवळपास 100 ते 150 फूट उंचावरून हा धबधबा ओसंडून वाहत आहे. पांढरं शुभ्र पडणारं पाणी हे खरं तर या ठिकाणी आपल्याला खळखळून वाहताना पाहायला मिळत आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या या आंबे हातवीस परिसरात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने धबधब्याचा पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे या धोकादायक ठिकाणावरून पर्यटकांनी खरं तर पर्यटनाचा आनंद घेत असताना स्वतःच्या जीवाची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. G24 खास करून हा तुम्हाला विलोभनीय नजारा दाखवण्यासाठी आंबे हातवीस परिसरात घेऊन आला असून या ठिकाणी निसर्ग वैभव बनलेला आहे. सोसाट्याचा वारा सुरू आहे आणि मुसळधार पाऊस सुद्धा बरसत आहे आणि या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही वर्षा विहाराच्या निमित्ताने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या आंबे हातवीस परिसरातील या निसर्ग सौंदर्याच्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. हेमंत चापुडे, जी मीडिया, जुन्नर, पुणे.